मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि कायगाव येथील जलसमाधीच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारचा निषेध म्हणून कोपरगाव येथे कडकडीत बंद पाळून आज दुपारी 4 वाजता निषेध सभा घेण्यात आली आहे. मराठा समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी मंगळवारी कायगाव टोका येथे जलसमाधी आंदोलन झाले. या आंदोलनाप्रसंगी गंगापूर तालुक्यातील सुरेगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली आहे. या तरुणाच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे या भावनेतून सरकारचा निषेध करण्यासाठी कोपरगाव येथे सर्व पक्षीयांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. आज सकाळी सर्व वक्त्यांनी मुख्यमंत्री व राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यांना आज कोपरगाव शहर तसेच महाराष्ट्र संपूर्ण बंद ठेवून आज कोपरगाव येथे 4 वाजता श्रद्धांजलीसाठी सभा आयोजित केलेली आहे. तरी सकल मराठा समाज सभा संपल्यानंतर कोपरगाव शहराची मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा या सभेनंतर सभेत जाहीर करणार आहे. आणि तसेच मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी 4 वर्षापासून मराठा समाजाला जे मराठा समाजाचा सतत मागणीचा विचार न करता असा तत्व निकष आणि अभ्यास यातच 4 वर्ष वाया घालवले, त्यासाठी फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही जोरदार आंदोलन करणार आहे. मागण्या काय आहेत? मराठा समाजाला आरक्षण ही आमची मुख्य मागणी असून शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली. मध्ये आज 100% कडकडीत उत्स्फूर्तपणे शाळा कॉलेज महाविद्यालय व्यापाऱ्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बंद आकडकडीतपणे ठेवलेला आहे. त्याला पूर्ण जाहीरपणे पाठिंबा देण्यात आलेला आहे. सर्व पक्ष सर्व कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. सर्व व्यवस्थित कडकडीत बंद ठेवून 4 वाजेपर्यंत शांततेचं आवाहन केलेलं आहे. 4 वाजता शोकसभा इथं आयोजित केलेली आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापारी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहरातील शाळा कॉलेज यांना सुट्टी देण्यात आली होती. सदर बंद हा शांततेत सुरू होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकते, SP 24 तास, कोपरगाव.